बंटी उर्फ सतेज पाटील आणि मुन्ना उर्फ धनंजय महाडिक ही दोन्ही नावं राज्याला काही नवीन नाहीत. एक काँग्रेसचा मातब्बर नेता तर दुसरा भाजपचा खासदार. पाटील आणि महाडिक गट कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ. आता हे पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते म्हणजे एकमेकांना आव्हान दिल्यामुळं. बिंदू चौकात या हिशेब करू असं आव्हान या दोन्ही गटांनी एकमेकांना दिलं असून त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापल्याचं चित्र आहे. पण सतेज पाटील आणि महाडिक गटाचे खासदार धनंजय महाडिक हे एकेकाचे कट्टर मित्र होते. आता ते राजकीय दृष्ट्या एकमेकांना संपवण्यासाठी एरियाला पेटले आहेत. बावड्याच्या छत्रपती राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील आणि महाडिक गट एकमेकांसमोर उभे ठाकले. बिंदू चौकात येण्याचं एकमेकांना आव्हान दिल्यानंतर त्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात एकेकाळी नौखे असलेले बंटी मुन्ना ही जोडी भल्या भल्याना घाम फोडायची. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांची राजकीय एंट्री ही एकाच वेळची म्हणजे 2004 सालची. त्यावेळचे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी घेतली. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे मित्र एकाच तालमीत म्हणजे महादेवराव महाडिक यांच्या तालमीत तयार झालेले. त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाचं वावडं नव्हतं. सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या नौख्या जोडगोळीनं त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदाशिवराम मंडलिक यांना चांगलं जेरी सांडलं. जिल्ह्यातील बडे नेते एका बाजूला आणि हे दोघे एका बाजूला. पण तरीही धनंजय महाडिक यांना निसटता म्हणजे 14,000 मतांनी पराभव पत्करावा लागला. लोकसभेत अवघ्या काही मतांनी पराभव झाल्यानंतर सतेज पाटील आणि धनंजय महाडिकांनी विधानसभेची जोरदार तयारी केली. त्यावेळच्या करवीर मतदारसंघातून सतेज पाटलांनी त्यावेळचे आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात शड्डू ठोकला. सतेज पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली. या दोघांना साथ होती ती महादेवराव महाडिक यांच्या वेदजीच्या राजकारणाची. त्यामुळे सतेज पाटलांनी खानविलकरांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. महाडिकांना कोणत्याही पक्षाचं वावडं नव्हतं, आजही नाही. महाडिक गटाचं राजकारण हे गटकेंद्रित राहिलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार असले तरी महादेवराव महाडिकांनी ताराराणी आघाडीच्या माध्यमातून महापालिकेत आपला वेगळा गट कायम ठेवला आहे. सुरुवातीला अपक्ष असलेल्या सतेज पाटलांना पुढच्या निवडणुकीत काँग्रेसनं तिकीट दिलं आणि सतेज पाटलांनी पक्षी राजकारण सुरू केलं. त्यातून ताराराणी आघाडीत नगरसेवकांच्या उमेदवारीवरून सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यात पहिली ठिणगी पडली. 2008 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादीने धनंजय महाडिकांना तिकीट नाकारलं आणि संभाजी राजीनामा दिलं. त्यामुळे नाईलाज झालेल्या महाडिकांनी त्यावेळचे अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडले यांना मदत करत वचपा काढला. त्यावेळी सतेज पाटलांनी आपली भूमिका कायम ठेवत संभाजी राजेंना मदत केली. महाडिकांच्या गटाच्या राजकारणापासून फारकत घेऊन सतेज पाटलांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण सुरू ठेवलं. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत सुरू झालेला वाद गोकुळपर्यंत पोहोचला. गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी राष्ट्रवादीच्या हसन मुशीफ यांच्या मदतीने महाडिकांना आव्हान दिलं. गोकुळ म्हणजे महाडिकांच्या राजकारणाचं महत्वाचं केंद्र. त्यांचं महत्व ओळखून सतेज पाटलांनी राजकारणाचे फासे टाकायला सुरुवात केली. जिल्ह्यात बंटी विरुद्ध मुन्ना असा वाद जोरदार रंगला असताना 2014 सालच्या निवडणुकीत मात्र त्यांना एकत्र यावं लागलं. 2014 साली राष्ट्रवादीने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेसवर म्हणजे सतेज पाटलांवर दबाव टाकायला सुरुवात केली. परिणामी सतेज पाटील महाडिकांना मदत करायला तयार झाले. पण या बदल्यात महाडिकांनी आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत मदत करावी अशा अट सतेज पाटलांनी टाकल्याची माहिती होती. सतेज पाटलांनी मदत केल्यामुळे धनंजय महाडिकांचा विजय सोपा झाला. पण निवडणूक झाल्यानंतर सतेज पाटलांनी आपल्याला मदत केली नसल्याचं महाडिक गटाकडून जाहीरपणे सांगण्यात आलं. विधानसभेत त्याचा वसवा काढू असं सांगण्यात आलं. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांशी जवळक असलेल्या सतेज पाटलांचं जिल्ह्यात वाढतं प्रस्थ अनेकांना खोपत होतं. त्यातही सतेज पाटील राज्यमंत्री असताना आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेला साताऱ्यातील राजकारणातील हस्तक्षेप राष्ट्रवादीला पटत नव्हता. त्यामुळे 2014 सालच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाडिकांना हाताशी धरून सतेज पाटील यांचा काठा काढण्यात आला. 2014 सालच्या निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमधून राष्ट्रवादीने आपला उमेदवार दिलाच नाही तर राष्ट्रवादीचे खासदार असलेल्या धनंजय महाडिकांच्या भावाला म्हणजे अमल महाडिकांना भाजपने उमेदवारी दिली. याचा परिणाम म्हणजे अमल महाडिकांनी सतेज पाटलांचा पराभव केला. सतेज पाटलांना हा पराभव प्रचंड जिव्हारी लागला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आता महाडिकांना राजकारणातून संपवायचं असा त्यांनी चंग बांधला. त्यांनी पहिला घाव महादेवराव महाडिकांवर घेतला. विधान परिषदेच्या निवडणुकीत माहीर असलेल्या महादेवराव महाडिक यांच्या विरुद्ध सतेज पाटलांनी काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि विजय मिळवला. त्यानंतरच्या 2019 सालच्या विधानसभेत दक्षिण कोल्हापूरमधून सतेज पाटील यांची पुतणी ऋतुराज पाटील यांनी अमल महाडिकांचा पराभव केला.
सतेज पाटील आणि कोल्हापूर महापालिका ही महाडिकांच्या ताब्यातून काढून घेतली. हसन मुश्रीफ यांच्या मदतीने जिल्हा बँक ही ताब्यात घेतली. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सतेज पाटलांचा विरोध असतानाही राष्ट्रवादीने पुन्हा एकदा धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. त्यावेळी आमचं ठरलंय म्हणून सतेज पाटलांनी महाडिक विरोधकांना एकत्र केलं आणि काँग्रेस राष्ट्रवादीतील नाराज आणि शिवसेना अशी आघाडी करत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना निवडून आलं. यावेळी मात्र त्यांनी कुणाचाही दबाव घेतला नाही. महाडिक म्हणजे गोकुळ आणि गोकुळ म्हणजे महाडिक असं समीकरण असताना सतेज पाटलांनी हे आव्हान स्वीकारलं. गेल्या निवडणुकीवेळी झालेल्या चुका सुधारत सतेज पाटलांनी गोकुळची निवडणूक लढवली आणि ती ताब्यात घेतली. महाडिक गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. जिल्ह्याच्या राजकारणातून महाडिक गट संपला अशी चर्चा होती. एका पाठोपाठ एक महादेवराव महाडिक, अमल महाडिक, धनंजय महाडिक यांचा पराभव पत्करावा लागला. शौमिका महाडिक यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडावं लागलं. भाजपचं कोल्हापूरवर विशेष लक्ष आहे. कोल्हापूरच्या राजकारणात भाजपला वर्चस्व मिळायचं त्याचाच एक भाग म्हणून गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीवेळी धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि ते खासदार झाले. त्यामुळे महाडिक गटाला नवसंजीवनी मिळाली. सतेज पाटील आणि महाडिक गटाचा वाद आता राजाराम कारखान्यापर्यंत पोहोचला. या कारखान्यावर गेल्या अनेक वर्षापासून महादेवराव महाडिक यांची एक हाती सत्ता आहे. त्यांच्या वारसा आता अमल महाडिक आणि धनंजय महाडिक चालवत आहेत. त्यामुळे काहीही करून हा कारखाना महाडिकांकडून काढून घ्यायचा असा चंग सतेज पाटील यांनी बांधला आहे. गेल्या वेळी त्यांनी हा प्रयत्न केला होता, त्यावेळी त्यांना अपयश आलं होतं. एकेकाचे कट्टर मित्र असलेले आणि एकांना जेरी सांडलेले सतेज पाटील आणि धनंजय महाडिक हे आता कट्टर राजकीय शत्रू आहेत. सतेज पाटील आणि महाडिक गटासाठी प्रत्येक निवडणूक हे एक युद्धाप्रमाणे आहे. त्यामुळे राजकारणातून कोण संपणार आणि कोण तरणार हे येत्या काळात स्पष्ट असेल. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.